ओम नमो नारायणाय। आज आपण योग सद्गुरूच्या धारामध्ये पाहायचाय श्रीमद भगवद गीता अध्याय 18। आता या 18व्या अध्यायामध्ये ईश्वराशी एकरूप तद्रूप होण्यासाठी पुढाकार घ्या या संदर्भात भगवान महादेव पार्वतीला म्हणतायत की मी तुला प्रत्यक्ष श्रीहरी म्हणजेच विष्णू नारायणाने माता लक्ष्मीला सांगितलेले भगवद्गीता शेवटचा जो अध्याय आहे म्हणजेच 18वा अध्याय याचं महात्म्य व अध्याय हे सांगतोय ते तू ऐक। पार्वती चिन्मय आनंदाचा प्रवाह वाहणारा हा अध्याय, पार्वतीच्या चिन्मय आनंदाचा प्रवाह। 18व्या अध्यायाचे महात्म्य जे आहे हे वेदाहुडी पावन आणि श्रेष्ठ असं आहे, ते सर्व शास्त्रांचे सार सर्वस्व कामाना अमृतासारखे वाटणारे व संसाराच्या सर्व यातना नाहीशा करणारे असं हे सिद्ध स्त्री अथवा पुरुष यांच्यासाठी गीता परम रहस्यमय असं आहे। हे भगवान विष्णूचे म्हणजे कृष्णदेव अर्जुनाला समजावून सांगत असलेले हे चैतन्य असून सर्वश्रेष्ठ परम पद आहे। इतकंच नव्हे तर हे विवेक वेलीचे मूळ काम क्रोध मद नाहीसा करणारे इंद्रादी देवांच्या मनाला विश्रांती देणारे विश्राम धाम आणि सडकाधिक महायोग्याचे मनोरंजन करणारे आणि याच्या केवळ पठणाने यमदूतांचे बोलावणे येत नाही यावर श्रेष्ठ असा कोणताही उपदेश नाही की जी माणसाची विविध दुःखे आणि मोठमोठी पातके नाहीशी करेल। 18व्या अध्यायाचे महात्म्य अलौकिक आहे, या समजे पवित्र उपाख्यान आहे, ते भक्तिपूर्वक ऐका। त्याच्या केवळ श्रवणाने जीवन सर्व पापासून मुक्त होते। चला पाहूया अध्याय 18वा। अध्याय 18वा असे सांगतोय की थोडंसं इंग्लिशमध्ये सांगतो तुम्हाला, लेट्स गो लेट्स मूव टू युनियन विथ गॉड, म्हणजे ईश्वराशी एकरूप तद्रूप होण्यासाठी पुढाकार घ्या, तुम्ही सुद्धा घ्या। श्रीमद भगवान म्हणाले, कित्येक पंडित काम्यकर्माच्या म्हणजे स्त्री पुत्र धन इत्यादी प्रिय वस्तूंची प्राप्ती होण्याकरिता तसेच रोग संकटाचे निवारण होण्याकरिता जे यज्ञ तप आणि उपासना वगैरे कर्मे केली जातात त्यांना काम्य कर्म असं म्हटलंय। या ठिकाणी दान त्यागाला संन्यास मानतात तर दुसरे काही विचार कुशल लोक सर्व कर्माच्या फळाच्या त्यागाला त्याग म्हणतात। सर्व कर्माच्या फळाच्या त्याग म्हणजे काय सांगितले बघा, ईश्वराची भक्ती देवदेवतांचे पूजन माता पिता आदी गुरुजनांची सेवा यज्ञदान तप तसेच वर्णाश्रमानुसार आजीविकेने गृहस्थांचा निर्वाह याप्रमाणे शरीरासंबंधी खानपानाधिक जी काही कर्तव्यकर्म आहेत त्या सर्वांचे या ठिकाणी इहलौकिक व पारलौकिक अशा सर्व कामनांचा त्याग करणे यालाच सर्व कर्मांच्या फलाचा त्याग असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। कित्येक विद्वान असे सांगतात की सर्व कर्मे दोषयुक्त आहेत, म्हणून जिती टाकणे योग्य होय आणि दुसरे विद्वान सांगतात की यज्ञ दान आणि तपरूप कर्मे टाकणे योग्य नाही। हे पुरुष श्रेष्ठ अर्जुना, संन्यास आणि त्याग या दोहोपैकी प्रथम त्यागाच्या बाबतीत माझा निर्णय आहे, कारण त्याग सात्विक राजस आणि तामस या भेदामुळे तीन प्रकारचा सांगितलेला आहे। यज्ञ दान
आणि तपरूप कर्म टाकणे योग्य नाही, उलट ते अवश्य केले पाहिजे, कारण यज्ञदान व तप ही तीनही कर्मे बुद्धिमान। बघा, बुद्धिमान म्हणजेच तोच मनुष्य बुद्धिमान आहे की जो फळाचा व आसक्तीचा त्याग करून केवळ भगवतर्थ कर्म करीत असतो। माणसाला पवित्र असणारी आहेत म्हणून हे पार्था ही यज्ञ दान व तपरूप कर्मे, तसेच इतर ही सर्व कर्तव्य कर्मे आसक्ती आणि फळाचा त्याग करून अवश्य केली पाहिजेत, हे माझे निश्चित असे उत्तम मत आहे। बघा, निश्चित आणि काव्य कर्माचा याचा तर स्वरूपत त्याग करणे हे योग्यच आहे, परंतु नियतकर्माचा, आता नियतकर्माचा म्हणजेच सदोष असले तरीही स्वाभाविक कर्म सोडून देऊ नये, कारण धुराळे जसा अग्नी तशी सर्व कामे कोणत्या ना कोणत्या दोषाने युक्त असतात। स्वस्वरूपत त्याग योग्य नाही म्हणून मोहाने त्याचा त्याग करणे याला तामस त्याग म्हटले। जे काही कर्म आहे ते दुःखरूपच आहे असे समजून जर कोणी शारीरिक त्रासाच्या भीतीने कर्तव्य कर्मे सोडून देईल तर त्याला असा राजस त्याग करून त्यागाचे फळ कोणत्याही प्रकारे मिळत नाही। हे अर्जुना, जे शास्त्रविहित कर्म करणे कर्तव्य आहे या भावनेने आसक्ती आणि फळाचा त्याग करून केले जाते तोच सात्विक त्याग मानला गेला आहे। जो मनुष्य कुशल नसलेल्या कर्माचा द्वेष करीत नाही आणि कुशल कर्मात आसक्ती होत नाही तो शुद्ध सत्वगुणी पुरुष, संशयरहित, ज्ञानी व खरा त्यागी होय। कारण शरीरधारी कोणत्याही माणसाकडून पूर्णपणे सर्व कर्माचा त्याग केला जाणे शक्य नाही, म्हणून जो कर्मफळाचा त्यागी आहे तोच त्यागी आहे असं म्हटलं आहे। कर्मफळाचा त्याग न करणाऱ्या मनुष्याना कर्माचे बरे वाईट व मिश्र असे तीन प्रकारचे फळ मिळेनंतर जरूर मिळते, परंतु कर्मफळाचा त्याग करणाऱ्या मनुष्याला कर्माचे फळ कधीही मिळत नाही। हे महाभाऊ, सर्व कर्माच्या सिद्धीची ही पाच कारणे, म्हणजे कर्माच्या सिद्धीची म्हणजेच संपूर्ण कर्मे करून पुरी होण्यास, कर्माचा शेवट करण्याचा उपाय सांगणाऱ्या सांख्यशास्त्रात सांगितली गेली आहेत, ते तू माझ्याकडून नीट समजून घे। कर्म पूर्ण होण्यासाठी अधिष्ठाताना, अधिष्ठान म्हणजे ज्याच्या आश्रयाने कर्मे केली जातात त्याचे नाव आहे अधिष्ठान। कर्ता निरनिराळ्या प्रकारची करणे, करण करण म्हणजेच ज्या ज्या इंद्रियाच्या व साधनांच्या द्वारा कर्मे केली जातात त्याचे नाव आहे करण। अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या क्रिया आणि तसेच पाचवे करण दैव, आता दैव म्हणजेच पूर्वी केलेल्या शुभाशुभ कर्मांच्या संस्काराचे नाव आहे दैव। मनुष्य मनवाणी आणि शरीराने शास्त्राला अनुसरून किंवा त्याविरुद्ध जे कोणतेही कर्म करतो त्याची ही पाचही कारणे असतात, परंतु जसे असूनही जो मनुष्य अशुद्ध बुद्धीमुळे, अशुद्ध म्हणजे काय हो, तर अशुद्ध बुद्धी म्हणजेच सत्संग आणि शास्त्राच्या अभ्यासाने तसेच भगवंतासाठी कर्म आणि उपासना करण्यामुळे बुद्धी शुद्ध होते, म्हणून जो वरील साधनाने, म्हणजे आता जी सांगितली ती वरील साधनाने रहित आहे त्याची बुद्धी अशुद्ध आहे असं समजायचं या ठिकाणी। कर्मे पूर्ण होण्यामध्ये केवळ आणि शुद्ध स्वरूप आत्म्याला कर्ता समजतो, तो मलिन बुद्धीचा अज्ञानी खरे काय ते जाणत नाही। ज्या माणसाच्या अंतकरणात मी करता आहे असा भाव नसतो, तसेच ज्याची बुद्धी सांसारिक पदार्थात आणि कर्मात लिप्त होत नाही तो माणूस या सर्व लोकांना मारूनही वास्तविक तो मारत नाही आणि त्याला पापही
लागत नाही, आता पापही लागत नाही म्हणजे काय? ज्याप्रमाणे अग्नि वायू आणि पाणी यांच्या योगाने प्रारब्ध वशात एखाद्या प्राण्याची हिंसा झालेली दिसून येते तरी ती वास्तविक हिंसा नव्हे, त्याप्रमाणे ज्या माणसाच्या देहाच्या ठिकाणी अभिमान नसतो व केवळ लोकहितार्थ निस्वार्थपणाने ज्याच्या सर्व क्रिया चाललेल्या असतात त्या पुरुषांच्या शरीराने अथवा इंद्रियाने कदाचित एखाद्या प्राण्याची हिंसा झालेली लोकांना दिसली तर ती वास्तविक हिंसा नव्हे, कारण आसक्ती स्वार्थ आणि अहंकार ही त्याच्याजवळ नसल्याने कोणा प्राण्याची हिंसा होऊ शकत नाही। तसेच कर्तृत्वाचा अहंकार न बाळगता केलेले कर्म वास्तविक अकर्मच आहे, म्हणून तो पुरुष पापाने बांधला जात नाही। ज्ञाता म्हणजेच जाणणारा तो ज्ञाता, ज्ञान म्हणजेच ज्याच्याद्वारा जाणले जाते ते ज्ञान, आणि श्रेय म्हणजेच जी वस्तू जाणली जाते ती वस्तू ध्येय। या तीन प्रकारच्या कर्माचा प्रेरणा आहेत, आणि कर्ता कर्म करणारा तो कर्ता, कारण असं म्हटलं की ज्या साधनाने कर्म केले जाते ते कारण करणे म्हणजेच क्रियाकरण। तसेच क्रिया हे तीन प्रकारचे कर्मसंग्रह आहेत। गुणांची संख्या करणाऱ्यांना शास्त्रात ज्ञान कर्म आणि कर्ता हे गुणांच्या भेदाने तीन तीन प्रकारचे सांगितले आहेत, तेही तू माझ्याकडून नीट ऐक। ज्या ज्ञानामुळे माणूस निरनिराळ्या सर्व भूतांमध्ये एक अविनाशी परमात्मभाव विभाग रहित समभावाने भरून राहिला आहे असे पाहतो ते ज्ञान तो सात्विक आहे असे जाण। परंतु ज्या ज्ञानाने मनुष्य सर्व भूतांमध्ये भिन्न भिन्न प्रकारचे अनेक भाव वेगवेगळे जाणतो ते ज्ञान तो राजस समज। परंतु जे ज्ञान एका कार्यरूपी शरीरातच पूर्णासारखे आसक्त असते, तसेच जे युक्तिशून्य तात्विक अर्थाने रहित आणि तुच्छ असते ते तामस म्हटले गेले आहे। जे कर्म शास्त्रविधीने नेमून दिलेले असून कर्तेपणाचा अभिमान न बाळगता फळाची इच्छा न करणाऱ्या माणसाने प्रेम द्वेष सोडून केलेले असते ते सात्विक म्हटलं आहे। परंतु जे कर्म अतिशय परिश्रमपूर्वक तसेच भोगाची इच्छा करणाऱ्या किंवा अहंकार बाळगणाऱ्या माणसाकडून केले जाते ते राजस म्हटले आहे। जे कर्म परिणाम हानी हिंसा आणि सामर्थ्य यांचा विचार न करता केवळ अज्ञानाने केले जाते ते तामस होते। जे जो करता आसक्ती न बाळगणारा मी माझे न म्हणणारा धैर्य व उत्साहाने युक्त कार्यसिद्ध हो न हो त्याविषयी हर्ष शोकादी विकाराने रहित असलेला तो सात्विक म्हटला जातो। जो करता आसक्ती असलेला कर्माच्या फळाची इच्छा बाळगणारा लोभी इतरांना पीडा करण्याचा स्वभाव असलेला अशुद्ध आचरणाचा आणि हर्ष शोकाने युक्त असतो तो राजस म्हटला जातो। जो करता अयुक्त अशिक्षित घमेंडखोर धूर्त दुसऱ्यांची जीवनवृत्ती नाहीशी करणारा शोक करणारा आळशी आणि दीर्घसूत्री, आता इथे दीर्घसूत्री म्हणजे बघा देहाभिमान सोडून केवळ सच्चिदागण परमात्म्यात ऐक्यभावाने राहिलेल्या शुकदेव आणि सनकादीप्रमाणे संसारापासून विरक्त होऊन वागणे हा निवृत्ती मार्ग समजला जातो तो तामस म्हटला जातो। हे धनंजया, आता बुद्धीचे व धृतीचेही गुणानुसार तीन प्रकारचे भेद माझ्याकडून पूर्णपणे विभागपूर्वक सांगितले जात आहेत ते तू ऐक। हे पार्था, जी बुद्धी प्रवृत्ती मार्ग व निवृत्ती मार्ग, आता प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्ग म्हणजे काय, जो थोड्या वेळात होण्यासारखे कामही नंतर करू म्हणून दीर्घ काळापर्यंत पूर्ण करीतच नाही ती दीर्घसूत्री होय, आणि गृहस्थ आश्रमात राहूनही कर्माचे फळ आसक्ती सोडून
हे भगवत पर्ण बुद्धीने केवळ लोकशिक्षणासाठी राजा जडकाप्रमाणे वागणे हा प्रवृत्ती मार्ग. कर्तव्य आणि अकर्तव्य, भय आणि अभय, तसेच बंधन आणि मोक्ष यथार्थपणे जाणते ती सात्विक बुद्धी होय. हे पार्था, मनुष्य ज्या बुद्धीमुळे धर्म आणि अधर्म तसेच कर्तव्य आणि अकर्तव्य यथायोग्य रीतीने जाणत नाही ती बुद्धी राजसी होय. हे अर्जुना, तमोगुणाने व्यापलेली जी बुद्धी अधर्मालाही हा धर्म आहे असे मानते, तसेच याच रीतीने इतर सर्व पदार्थांनाही विपरीत मानते ती बुद्धी तामसी होय. हे पार्था, ज्या अव्यभिचारिणी धारणा शक्तीने, अव्यभिचारिणी धारणाशक्ती म्हणजेच भगवत विषयाशिवाय अन्य सांसारिक विषयांना धारण करणे हा व्यभिचार दोष आहे. तो दोष ज्या धारणेत नाही ती अव्यभिचारिणी धारणा असं म्हटलंय. मनुष्य ध्यान योगाने मन प्राण व इंद्रिये याच्या क्रिया धारण करणे म्हणजेच मन प्राण व इंद्रिये यांना भगवत प्राप्ती करून घेण्यासाठी भजन ध्यान व निष्काम कर्मात लावणे हे त्याच्या क्रिया धारण करणे आहे. धारण करीत असतो ती धारणा सात्विक असते. परंतु हे कुंतीपुत्र अर्जुना, फळाची इच्छा असलेला मनुष्य अति आसक्तीमुळे ज्या धारणाशक्तीने धर्म अर्थ व काम यांना धारण करतो ती धारणा राजसी होय. हे पार्था, दुष्टबुद्धीचा मनुष्य ज्या धारणाशक्तीमुळे झोप भीती काळजी दुःख आणि उन्मत्तपणा ही सोडत नाही, अर्थात धारण करून राहतो ती धारणा तामसी होय. हे भरतश्रेष्ठा, आता तीन प्रकारचे सुख हे तू माझ्याकडून आहे. ज्या सुखात साधक भजन ध्यान आणि सेवा इत्यादीच्या अभ्यासाने रमतो आणि ज्यामुळे त्याचे दुःख नाहीसे होते, जे आरंभी जरी विषासारखे वाटले. आता विषासारखे म्हणजेच काय हो? ज्याप्रमाणे खेळण्याचा नाद असलेल्या बालकाला विद्याभ्यास करणे मूर्खपणाने प्रथम विषयासारखेच वाटते, त्याचप्रमाणे विषयासक्त पुरुषाला भगवत भजन ध्यान सेवा वगैरे साधनांचा अभ्यास हा त्याचे मर्म न समजल्यामुळे त्याला विषयासारखा वाटतो. तरी परिणामी अमृतासारखे असते ते परमात्मविषयक बुद्धीच्या प्रसादाने उत्पन्न होणारे सुख सात्विक म्हटले गेले आहे. जे सुख विषय आणि इंद्रियांच्या संयोगाने उत्पन्न होते ते प्रथम भोगताना अमृतासारखे वाटत असले तरी परिणामी विषयासारखे असते, म्हणून ते सुख राजस म्हटले गेले आहे. जे सुख भोगकालाही आणि परिणामीही आपल्याला मोह पाडणारे असते ते झोप आळस आणि प्रमादापासून उत्पन्न झालेले सुख तामस म्हटले आहे. पृथ्वीवर आकाशात किंवा देवात तसेच याच्याशिवाय इतरत्र कोठेही असा कोणताच प्राणी किंवा पदार्थ नाही की जो प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या या तीन गुणांनी रहित असेल. हे परमतपा, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि क्षुद्र यांची कर्मे स्वभावता उत्पन्न झालेल्या गुणामुळे निरनिराळी केली गेली आहेत. अंतःकरणाचा निग्रह, इंद्रियावर ताबा ठेवणे, धर्मासाठी कष्ट सहन करणे, अंतर्बाह्य शुद्ध राहणे. आता अंतर्बाह्य शुद्ध राहणे म्हणजे काय हो? दुसऱ्यांचे शुद्ध सत्कर्म करून देवाच्या चरणी लीन होऊन भगवान प्राप्तीसाठी कामना करणारा होय. अपराधांना क्षमा करणे, मन इंद्रिय व शरीर सरळ राखणे, वेद शास्त्र ईश्वर व परलोक इत्यादीवर विश्वास ठेवणे, वेदशास्त्राचे अध्ययन अध्यापन करणे आणि परमात्म तत्वाचा अनुभव घेणे ही सर्वांची सर्वच्या सर्व ब्राह्मण गोस्वामी यांचे स्वाभाविक कर्मे आहेत. शौर्य तेज धैर्य चातुर्य युद्धातून पलायन न करणे, दान देणे आणि स्वामीभाव
म्हणजे निस्वार्थ भावाने सर्वांच्या हितावर दृष्टी ठेवून शास्त्राज्ञेनुसार राज्य शासन चालवून प्रेमळपणे पुत्रवत प्रजेचे पालन करण्याचा हा भाव। ही सर्वच्या सर्व स्वाभाविक कर्मे आहेत। शेती, गोपालन आणि क्रिय विक्रय स्वरूप सत्य व्यवहार, तर व्यवहार म्हणजे वस्तूच्या खरेदी विक्रीच्या वेळी तोल, माप आणि मोजणे इत्यादीमध्ये जास्त घेणे किंवा कमी देणे, याचप्रमाणे वस्तू बदलून किंवा भेसळ करून देणे, नफा किंवा दलाली ठरल्यावर त्याहून जास्त घेणे किंवा कमी देणे, खोटेपणा, कपट, चोरी, जबरदस्ती अथवा अन्य प्रकारे दुसऱ्याचा हक्क हिरावून घेणे इत्यादी दोषाने रहित जो खरेपणाने पवित्र वस्तूचा व्यापार, तोच सत्य व्यवहार होय। हे वैश्याचे स्वाभाविक कर्मे होत। तसेच सर्व वर्णांची सेवा करणे हे शूद्राचेही स्वाभाविक कर्म आहे। आपापल्या स्वाभाविक कर्मात तत्पर असलेल्या मनुष्यास भगवत प्राप्तिरूप परमसिद्धीचा लाभ होतो। आपल्या स्वाभाविक कर्मात रत असलेल्या मनुष्य ज्या रीतीने कर्म करून परमसिद्धीला प्राप्त होतो, ती रीत तो एक ज्या परमेश्वरापासून सर्व प्राण्यांची उत्पत्ती झाली आहे आणि ज्याचे सर्व जग ज्याने सर्व जग व्यापले आहे अर्थात ज्याप्रमाणे बर्फ पाण्याने व्यापलेले असते त्याप्रमाणे सच्चिदानंद परमात्म्याने सर्व जग व्यापले आहे। त्या परमेश्वराचे तू स्वाभाविक कर्माने पूजा करून पूजन करणे अर्थात ज्याप्रमाणे पतिव्रता पतीलाच सर्वस्व मानून त्याचे चिंतन करीत त्याच्याच आज्ञेप्रमाणे त्याच्या त्याचे तेच करतात, काया वाचा मनाने कामे करीत असते, त्याप्रमाणे परमेश्वरालाच सर्वस्व मानून त्याचे चिंतन करीत त्याच्या आज्ञेनुसार मनाने वाढीने व शरीराने त्याच्याकरिताच स्वाभाविक कर्तव्य कर्माचे आचरण करणे हेच कर्मद्वारा परमेश्वराचे पूजन करणे असते। मनुष्य परमसिद्धी मिळवितो उत्तम प्रकारे आचरलेल्या दुसऱ्याच्या धर्मापेक्षा वैकुण्य असलेलाही आपल्याला धर्म श्रेष्ठ आहे, कारण स्वभावाने नेमून दिलेले स्वधर्मरूप कर्म करणाऱ्या माणसाला पाप लागत नाही। म्हणूनच हे कुंती पुत्रा, सदोष असले तरीही स्वाभाविक कर्म सोडून देऊ नये, कारण धुराने जसा अगडी तशी सर्व कामे कोणत्या ना कोणत्या द्वेषाने युक्त असतात। सर्वत्र आसक्तिरहित बुद्धी असलेल्या निष्प्रह आणि अंतःकरण जिंकलेला मनुष्य सांख्य योगाने त्या श्रेष्ठ नैष्कर्मसिद्धीला प्राप्त होतो। हे कुंती पुत्रा, जी ज्ञानयोगाची अंतिम स्थिती आहे, त्या नैष्कर्मसिद्धीला ज्या रीतीने प्राप्त होऊन मनुष्य ब्रह्माला प्राप्त होतो, ती रीत थोडक्यात तू माझ्याकडून समजावून घे। विशुद्ध बुद्धीने युक्त, हलके सात्विक आणि नियमित भोजन घेणारा, शब्दादी विषयाचा त्याग करून एकांतात शुद्ध ठिकाणी राहणारा, सात्विक धारणशक्तीने अर्थात फळाची इच्छा असलेला मनुष्य अति आसक्तीमुळे ज्या धारणशक्तीने धर्म, अर्थ व काम यांना धारण करतो, ती धारणा राजसी आहे। अंतःकरण व इंद्रियावर संयम ठेवून मन, वाणी आणि शरीर ताब्यात ठेवणारा, आसक्ती द्वेष पूर्णपणे नाहीशी करून चांगल्या प्रकारे दृढ वैराग्याला आश्रय घेणारा, अहंकार, बळ, घमेंड, कामना, आसक्ती, संग्रहवृत्ती याचा त्याग करून नेहमी ध्यानयोगात तत्पर असणारा, ममतारहित व शांतीयुक्त असा पुरुष सच्चिदानंद ब्रह्मामध्ये एकरूप होऊन राहण्यास पात्र होतो। मग तो सच्चिदानंद ब्रह्मात तद्रूप झालेला प्रसन्न चित्ताचा योगी कशाबद्दलही शोक करीत नाही आणि कशाचीही इच्छा करीत नाही, अशा सर्व प्राण्यांच्या ठिकाणी समभावात बाळगणारा, समभाव बाळगणारा अर्थात जो पुरुष
सर्व प्राण्यात सर्वांचा आत्मा असलेल्या मला म्हणजेच वासुदेवालाच व्यापक असलेला पाहतो आणि तो सर्व प्राण्यांना मज वासुदेवात म्हणजेच पंचमहाभूतात पाहतो. त्याला मी अदृश्य असत नाही आणि मला तो अदृश्य असत नाही. योगी माझ्या पराभक्तीला प्राप्त होतो त्या पराभक्तीच्या योगाने. पराभक्तीच्या योगाने म्हणजे तत्वज्ञानाचे जी पराकाष्ठा आहे तसे जी प्राप्त झालेली असता आणखी काही जाणणे बाकी राहत नाही तीच येते पराभक्ती. ज्ञानाची परानिष्ठा परम निष्कर्म्य सिद्धी आणि परमसिद्धी इत्यादी नामाने सांगितलेली आहे. तो मज परमात्म्याला मी जो आणि जसा आहे अगदी बरोबर तसाच तत्वता जाणतो. तसेच त्या भक्तीने मला तत्वता जाणून त्याचवेळी माझ्यात प्रविष्ट होतो. माझ्या आश्रयाने राहणारा कर्मयोगी सर्व कामे नेहमी करीत असता तरी माझ्या कृपेने सनातन अविनाशी परमपदाला प्राप्त होतो. सर्व कर्मे मनाने माझ्या ठिकाणी अर्पण करून तसेच सवबुद्धिरूप योगाचा अवलंब करून मतपरायण आणि निरंतर माझ्या ठिकाणी चित्त असलेला हो वर सांगितल्याप्रमाणे माझ्या ठिकाणी चित्त ठेवल्याने तू माझ्या कृपेने सर्व संकटातून सहज पार होशील. आणि जर अहंकारामुळे माझे सांगणे न ऐकशील तर नष्ट होशील अर्थात परम परमार्थाला मुकशील. तू अहंकार धरून मी युद्ध करणार नाही असे मानतोस तो तुझा निश्चय व्यर्थ आहे. कारण तुझा स्वभाव तुला जबरदस्तीने युद्ध कराव्यास लावील. हे कुंतीपुत्रा जे कर्म तू मोहामुळे करू इच्छित नाहीस तेही आपल्या पूर्वकृत स्वाभाविक कर्माने बद्ध असल्यामुळे पराधीन होऊन करशील. हे अर्जुना अंतर्यामी परमेश्वर आपापल्या मायेने शरीररूप यंत्रावर आरूढ झालेल्या सर्व प्राण्यांना त्याच्या कर्मानुसार फिरवीत सर्व प्राण्यांच्या हृदयात राहिला आहे. हे भारता तू सर्व प्रकारे त्या परमेश्वराला शरण. परमेश्वराला शरण म्हणजे अशा रीतीने की ज्यामध्ये सर्व कर्मे मला म्हणजे भगवंताला अर्पण होतात अशा संन्यास योगाने युक्त चित्त असलेला तो शुभाशुभ फल म्हणजे शुभ फलस्वरूप शुभाशुभ फलस्वरूप कर्मबंधनातून मुक्त होशील आणि मला येऊन मिळशील. जा त्या परमतत्वाच्या कृपेने तुला परमशांती आणि सनातन परमधाम मिळेल. अशा प्रकारे हे गोपनीय होडी अति गोपनीय ज्ञान मी तुला सांगितले आहे. आता तू या रहस्यमय ज्ञानाचा संपूर्णपणे चांगला विचार करून मग जसे तुला आवडेल तसे कर. सर्व गोपनीयाहून अति गोपनीय माझे परम रहस्ययुक्त वचन तू पुन्हा ऐक. तो माझा अत्यंत आवडता आहेस म्हणून हे परम लज्जा भय मान मोठेपणा आणि आसक्ती ही सर्व सोडून अर्थात सांसारिक अहंता ममता यांचा त्याग करून केवळ एका परमात्म्यालाच आपला परम आश्रय परम गती आणि सर्वस्व समजले. तसेच अनन्य भावाने अतिशय श्रद्धायुक्त प्रेमाने निरंतर भगवंताचे नाम गुण प्रभाव आणि स्वरूप याचे चिंतन करीत राहणे. तसेच भगवंताचे भजन स्मरण चालू ठेवूनच त्याच्या आज्ञेप्रमाणे कर्तव्यकर्माची निस्वार्थ भावाने केवळ त्याच्या प्रत्येक आचरण करणे म्हणजेच सर्व प्रकारे परमात्म्याला शरण जाणे होय. हितकारक वचन मी तुला सांगत आहे. हे अर्जुना तू माझ्या ठिकाणी मन ठेव. माझा भक्त हो माझे पूजन कर आणि मला नमस्कार कर. असे केले असता तू मलाच येऊन मिळशील. हे मी तुला सत्य प्रतिज्ञापूर्वक सांगतो कारण तू माझा अत्यंत आवडता शिष्य आहेस. सर्व धर्म म्हणजेच सर्व कर्तव्य कर्म मला अर्पण करून तू केवळ सर्व शक्तिमान
सर्वाधार अशा मला परमेश्वराला शरण ये, मी तुला सर्व पापापासून सोडवीन, तू शोक करू नकोस। हा गीतारूप रहस्यमय उपदेश कधीही तप न करणाऱ्या माणसाला सांगू नये, तसेच भक्तिहीना माणसाला आणि ऐकण्याची इच्छा नसणाऱ्यालाही सांगू नये। त्याचप्रमाणे माझ्यामध्ये दोष पाहणाऱ्याला तर कधीच सांगू नये। जो पुरुष माझ्या ठिकाणी परम प्रेम ठेवून हे परम रहस्ययुक्त गीताशास्त्र माझ्या भक्ताला सांगेल तो मलाच प्राप्त होईल, यात मुळीच शंका नाही। माझे अत्यंत प्रिय कार्य करणारा त्याच्याहुनी अधिक मनुष्यात अधिक मला प्रिय दुसरा कोणीही नाही, भविष्यकाळी होणारही नाही। जो पुरुष आम्हा दोघांच्या धर्ममय संवादरूप या गीताशास्त्राचे अध्ययन करील त्याच्याकडूनही मी ज्ञान योगा ज्ञान यज्ञाने पूजित होईल असे माझे मत आहे। जो मनुष्य श्रद्धायुक्त होऊन दोषदृष्टी न ठेवता या गीताशास्त्राचे श्रवण करेल तोही पापापासून मुक्त होऊन पुण्यकर्मे करणाऱ्याच्या श्रेष्ठ लोकांना प्राप्त होईल। निष्काम भावाने प्रेमपूर्वक माझ्या भक्तांना शिकविशील व त्याचा अर्थ विशद करून या गीता धर्माचा प्रचार करशील। हे पार्था, हे गीता शास्त्र तू एकाग्रचित्ताने ऐकलेस का? आणि हे धनंजया, तुझा अज्ञानातून उत्पन्न झालेला मोह नाहीसा झाला का? अर्जुन म्हणाला, हे अच्युत्ता, आपल्या कृपेने माझा मोह नाहीसे झाला आणि मला स्मृती प्राप्त झाली। आता मी संशयरहित होऊन राहिलो आहे, म्हणून मी आपल्या आज्ञेचे पालन करीन। संजय म्हणाला, अशा प्रकारे श्री वासुदेव आणि महात्मा अर्जुन हा अद्भुत रहस्यमय रोमांचकारक संवाद मी ऐकला। श्री व्यासाच्या कृपेने दिव्य दृष्टी मिळवून मी हा परम गोपनीय योग अर्जुनाला सांगत असताना स्वतः योगेश्वर भगवान श्रीकृष्णाकडून प्रत्यक्ष ऐकला आहे। महाराज, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा हा रहस्यमय कल्याणकारक आणि अद्भुत संवाद पुन्हा पुन्हा आठवून मी वारंवार आनंदित होत असतो। हे राजन श्रीहरीचे श्रीहरी, म्हणजेच ज्याचे स्मरण केल्याने पापांचा नाश होतो त्याचे नाम हरी, ते अत्यंत अलौकिक रूपही वरचेवर आठवून माझ्या मनाला खूप आश्चर्य वाटत आहे आणि मी वारंवार हर्ष पुलकित होऊन आहे। जेथे योगेश्वर भगवान श्री कृष्ण आहेत आणि जेथे गांडीव धनुष्य धारण करणारा अर्जुन आहे तेथेच मी विजय विभूती आणि अचल नीती आहे असे माझे मत आहे। श्रीमद् भगवद्गीता अध्याय 18 समाप्त। राधे कृष्ण राधे कृष्ण, ओम भगवते वासुदेवाय नमो नमः। भगवद्गीतेतील या प्रत्येक तत्वाचे आत्मपरीक्षण करा। वरील सर्व विचाराचा मराठीतून विस्तृतपणे परिचय करून घेण्यासाठी यूट्यूबवरून माझ्या योग सद्गुरु या चॅनलला अवश्य भेट द्या आणि श्रीमद् भगवद्गीतेच्या सर्व अध्यायाचा आनंद स्वानुभव घ्या। या सर्वच्या सर्व 18 अध्याय मी माझ्या यूट्यूबला डाउनलोड केलेले आहेत आणि हे तुम्ही ऐका आणि परम तत्व जे आज कृष्णाने सांगितलं त्या परम तत्वातून परम आशीर्वाद प्राप्त करून मोक्ष प्राप्ती आणि आनंदयुक्त शरीर मनाची युक्ती समजून घ्या। धन्यवाद। ओम नमो नारायणाय, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः।